भारतीय संविधानाने नागरिकांना समानतेचा हक्क दिला. ॲडव्होकेट सुखदेव वराळे यांचे प्रतिपादन. निपाणीत 74वा संविधान दिन उत्साहात संपन्न. भारत देशातील नागरिकांना समानतेने वागवणारी उत्कृष्ट अशी न्याय प्रणाली संविधानाच्या माध्यमातून राबवून देशाला अखंडित ठेवण्याची किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना मुख्य प्रवाहात करण्यासाठी संविधानाचे कार्य अमूल्य आहे, असे प्रतिपादन ॲडव्होकेट सुखदेव वराळे यांनी केले. ते निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय येथे 74वा संविधान दिन कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन व संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सचिन लोकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड सी ए खराडे हे होते. पुढे बोलताना वराळे म्हणाले, भारतीय संविधान हे देशातील नागरिकांना समानतेने वागवणारी आदर्श अशी न्याय प्रणाली आहे. न्याय, समता, बंधुता आणि स्वतंत्र या महत्वपूर्ण गोष्टीचे अंगीकरण यामध्ये करण्यात आलेले असून विविध धर्मातील लोक देशामध्ये गुण्यागोविंदाने वास्तव करतात, याचे श्रेय भारतीय संविधानाला जाते, असे सांगितले. 17व्या 18व्या शतकामध्ये भारतामध्ये ज्यावेळी ब्रिटिश आले, ब्रिटिश फक्त कुणाचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं, आमचं तुमचं स्वातंत्र्य त्यांनी कधीही हिसकावून घेतलेलं नव्हतं. कारण आम्हाला स्वातंत्र्यच नव्हतं, तर त्यांनी हिसकावून कुणाचं घेतलं, एका वर्गाचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं. आमचं तुमचं स्वातंत्र्य त्यांनी कधीही हिसकावून घेतलं नाही. पण त्यांनी आम्हाला काय हेल्प केले, पहिल्यांदा आम्हाला नोकरी नव्हतं. रामजी सुभेदार यांना नोकरी कोण दिलं? ब्रिटिशांनी दिलं. का दिलं? तर एका वर्गाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना माणसं पाहिजे होते. लक्षात घ्या, एका वर्गाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना माणसं पाहिजे होतं. त्यासाठी रामजी सकपाल सारखे हजारो दीनदलितांना, गोरगरिबांना त्यांनी नोकरी दिलं. आम्हाला खायला अन्न मिळत नव्हतं, त्यावेळी त्यांनी नोकरी दिली. थोडंसं शिक्षणाचं प्रसार सुरू केलं, तिथं दीनदलितांना पण शाळेत घेऊ लागले. या प्रसंगी महेश धम्मरक्षित, प्राध्यापक NM नाईक, प्राध्यापक NI खोत, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, डॉक्टर विक्रम शिंगाडे, डॉक्टर NDD जत्राटकर आदीने आपले मनोगत व्यक्त करून भारतीय संविधानाविषयी सांगितले. संविधानाचं महत्व अर्थात सन्माननीय ॲडव्होकेट साहेबांनी सांगितले. आणि संविधानाचा कार्यक्रम निपाणी सारख्या या एका मोठ्या नगरीमध्ये अनेक कार्यक्रम राबवायला पाहिजे अशी सुद्धा इच्छा थोडंसं या कार्यक्रमानिमित्त वाटते. कारण निपाणी ही एक अशी मायभूमी आहे, अशी एक चळवळीची नगरी आहे, की त्या निपाणीच्या या नगरीमध्ये असा हा एकच कार्यक्रम नाही, तर प्रत्येक चळवळीतील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी लहान लहान का असेना पण संविधान दिन हा आमच्या तुमच्यासाठी, सर्वसामान्य समाजासाठी एक परिवर्तन घडवून आणणारी ही संविधान विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. यावेळी या कार्यक्रमास कबीर वराळे, बाबासाहेब मोरे, बाबासाहेब कांबळे, लोकेश घस्ते, मनोहर गायकवाड, रमेश कुरणे, बाबासाहेब मगदूम, शिवाजी धनगर, जितेंद्र बाबनवर, महेश धम्मरक्षित, गोरखनाथ मदाळे यांच्यासह संविधानप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिस्त्री, तर आभार ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी केले. योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले, त्यामध्ये अत्यंत चिरस्मरणीय होतं. तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, खूप छान ते स्वातंत्र्य सेने लढाई हे झाले, वाईट झाले, खूपशी नेते आपले माहीत झाले, त्यांच्या पण आपण यावेळेला स्वातंत्र्याच्या चळवळीचा भाग म्हणून आपण त्यांना म्हणावं वाटतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे भारताच्या जनतेला आपले हक्क बनवून द्यायचं कार्य डॉक्टर बाबासाहेबांच्याकडे घे आलं, हे कोणी केलं? तर भारतातल्या संपूर्ण विचारवंतांनी हे केलं,
की यासाठी आपल्याला एक अशी व्यक्ती असावी की ज्यांनी संपूर्ण भारतातल्या म्हणे परराष्ट्रातल्या सुद्धा काही ज्यांच्या जे संघटनेच्या राज्याच्या घटनेचा अभ्यास केलेला आहे अशी व्यक्ती असावी. त्या व्यक्तीनं भारताची घटना तयार करावी हे काम डॉक्टर बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेमुळं किंवा त्यांनी परदेशातील काम केलेल्या कार्यामुळं हे कार्य त्यांनी संपूर्ण भारतातल्या आमच्या देश सफल होतं.